सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याला मिळालेले एक धनगर समाजाचा उगवतं नेतृत्व. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ह्या युवा नेतृत्वाची सुरुवात झाली. 2 वर्ष नवी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय व सामाजिक हितासाठी काम करणारे हे नेतृत्व म्हणजे अजित धायगुडे हे खंडाळा तालुक्यातील पाडळी गावचे राहणार. सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांनी समाजामध्ये आपली एक ओळख निर्माण केली. हीच ओळख त्यांना भविष्यासाठी खूप मोलाची ठरत आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भेटीनंतर आज पुन्हा नरेंद्र पाटील साहेब यांनी आज त्यांच्या घरी भेट दिली. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक, राजकीय प्रदेश स्तरावरील लोक हे भेटीसाठी येतात. सर्वांची अपेक्षा आहे की अजित धायगुडे यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करून धनगर समाजाला एक चांगल्या उंचीवर नेण्याचे काम करावे. हेच कारण असू शकते की प्रदेश स्तरावरील लोक त्यांच्या घरी येऊन त्यांच्या भेटी घेत असतात. यावेळी मान्यवर खंडाळा तालुक्याचे युवा नेतृत्व ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील, पाडळी गावचे सरपंच राहुल ठोंबरे, तात्यासाहेब धायगुडे, तंटामुक्ती अध्यक्ष विकास धायगुडे, निंबोडी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शेळके, हराळी गावचे युवा नेतृत्व बरकडे, कोपर्डी गावचे सरपंच दीपक शिंदे इतर मान्यवर उपस्थित होते. सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडेसह ए व्ही व्ही मा